आता नुकतीच ठाणे आणि डोंबिवली दोन्ही ठिकाणी मनोरे रचण्यात आले होते आणि पुन्हा आता काही नृत्याविष्कारांचं आयोजन सुद्धा केलेलं असतं या दहीहंडी दरम्यान, त्याचीच ही झलक. बोरिवली या ठिकाणची दहीहंडी आपण पाहतोय, तिथे प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरती निर्बंध होते, त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळेच जण सज्ज आहेत. यंदा जल्लोषात आहे दहीहंडी. मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन केलं जातं त्या सगळ्या ठिकाणची क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय. सध्या बोरिवली या ठिकाणची प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी आणि तिथे सुरू असलेला हा नृत्याविष्कार. एका बाजूला बोरिवली तर एका बाजूला ठाणे. महिला गोविंदा पथक ठाण्यामध्ये सज्ज आहे थर रचण्यासाठी, तर दुसरीकडे बोरिवलीत प्रत्येक गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी येत असताना त्याच दरम्यान सुरू असलेला हा नृत्याविष्कार. दादर आणि दुसऱ्या बाजूला ठाणे या ठिकाणची दहीहंडी. दादरमध्ये आयडियल या ठिकाणी महिलांची दहीहंडी आपण पाहतोय. अगदी सकाळपासूनच महिला गोविंदा पथक तिथे एकामागोमाग एक दाखल होत आहेत, मनोरे रचत आहेत, सलामी देत आहेत, बक्षिसांची लयलूट करतायत आणि डीजेच्या तालावर, ढोल ताशांच्या तालावर तिथे महिला पुरुष गोविंदा पथक येत आहेत आणि थर लावतायत आणि बक्षिसं मिळवतायत. ही सगळी दृश्य दादरमधली आहेत. तिथे आयडियलची प्रसिद्ध आणि मानाची अशी दहीहंडी ओळख असलेली आयडियलची दहीहंडी आणि तिथे या गोविंदा पथकानं सुद्धा दहीहंडी फोडलेली आहे. सकाळपासूनच अनेक गोविंदा पथकं तिथे येऊन गेलेली आहेत आणि त्यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला आहे. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनजवळ असलेली आयडियलची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सकाळपासूनच तिथे दाखल होत आहेत आणि ही तर महिलांची दहीहंडी, महिला गोविंदा पथकानं फोडलेली दहीहंडी.
दादर ठाणे बोरिवली डोंबिवली या सगळ्याच ठिकाणची दृश्य आपण पाहतोय जिथे जिथे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रात्री 12 पासून कृष्ण जन्मापासून दहीहंडी फोडायला सुरुवात होते। आज संपूर्ण दिवसभर दहीहंडीचा उत्साह आहे। महाराष्ट्रात तर निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच दहीहंडी उत्सव हा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। नव्या सरकारने या हा उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्यानंतर गोविंदा पथक सुद्धा अगदी जल्लोषात आहे।